एवढे सुंदर भारुड नाथांचे होते, किती सुंदर होते महाराज। अहो कितीही अडाणीतील अडाणी व्यक्ती असू द्या, त्याला काही नाही कळलं तरी चालेल, पण नाथांचे भारुड ऐकले की तो सुद्धा डोलायला लागणार, एवढे सुंदर भारुड होते। येडका मदन, येडका मदन तो केवळ पंचान नाही, येडका मदन केवळ पंचान जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी, किंवा आम्ही असे आहोत फोडी येली गोरी तैसी दिसे तोंडावरी। म्हणजे काही काही माणसांकडे जर पाहिलं महाराज, सदा न कदा त्यांच्या चेहऱ्यावर बाराच वाजलेले असतात, जणू सर्व काही दुःख त्यांचा जीवनाचा विचार केला तर त्रिवेणी संगम पाहायला मिळतो। कोणता? ते शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि ते एक संत आहेत। आता शांततेचा विचार केला ना दादा, अरे जगाच्या पाठीवर एवढी अगाध शांतता कुठे पाहायला मिळणार नाही। किती शांतता होती, एखाद्या वेळेला समुद्र सुनामी लाटेच्या स्वरूपामध्ये स्वतःची मर्यादा ओलांडेल, क्षमा करणारी पृथ्वी भूकंपाच्या स्वरूपामध्ये आग ओकेल, छत धरणारे आभाळ वीज कोसळून आपल्याला बेघर करेल, पण नाथांची शांतता भंग होणार नाही, एवढी शांतता होती। एक वेळचा प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन, ऐका। गावातील काही कर्मठ लोकांनी ठरवलं म्हणे आज नाथांची शांतता भंग करायची। मग जो कोणी नाथांची शांतता भंग करेल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल। मग त्यावर एक यवन तयार झाला, पहिला विडा यवनाने उचलला। तो यवन म्हटला मी नाथांची शांतता भंग करेल। नाथ महाराज रोज गोदावरी मध्ये स्नाना करता जायचे, पण ज्या वाटेने स्नानाला जायचे त्या वाटेमध्ये एक चिंचेच झाड होत। तो यवन त्या झाडावर येऊन बसला, महाराज स्नाना करता गेले आणि परत येत असताना तो यवन नाथांच्या अंगावर थुंकला। महाराजांनी वर बघितलं सुद्धा नाही की आपल्या अंगावर कोण थुंकत आहे, परत गोदावरी मध्ये गेले, परत स्नान केलं आणि परत आले, तर तो यवन परत अंगावर थुंकला। असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळा यवन अंगावर थुंकला, पण महाराजांनी वर बघितलं सुद्धा नाही, शब्दाने सुद्धा त्याला बोलले नाही। पण त्या थुंकणाऱ्याला स्वतःची लाज वाटली, अरे ज्यांच्या अंगावर आपण थुंकत आहोत ते आपल्याकडे साधं बघत सुद्धा नाहीत, बोलायचं तर सोडून द्या, आपल्याला साधं बघत सुद्धा नाहीत, स्वतःची लाज वाटली। नाथांच्या चरणावर पडला महाराज,
क्षमा करा, मला माफ करा। तुमच्यासारख्या संतांना त्रास देण्याचं कृत्य मी केले, मला माफ करा। महाराज नाथांनी त्याला उचललं, हृदयाला लावलं आणि मोठ्या अंतकरणानं त्याला माफ केलं। प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केलं। सांगितलं बाबा अरे थुंकू थुंकू तुझं तोंड दुखत असेल, हा घे प्रसाद। म्हणजे जी चूक ज्या चुकीची माफी मिळू शकत नाही अशी चूक सुद्धा पोटामध्ये घातली, एवढी शांतता त्यांच्याकडे होती। आता शांतता पाहिली आणि श्रीमंती जर पाहिली ना महिला मंडळ, एवढी श्रीमंती होती की त्यांच्या घरातल्या देवांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता। आता मला सांगा तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य रोज देवाला दाखवता का? महिला मंडळ दाखवता का? तुम्ही नाही दाखवत। आपण तुम्ही काय, मी सुद्धा दाखवत नाही। पर पुरणपोळीचा सोडा, आपण साधा नैवेद्य देखील देवाला रोज दाखवत नाही। कधी सण आला की नैवेद्य आपण दाखवतो, पर नैवेद्य बाजूला ठेवू आपण। आपण रोज देवाला आंघोळ घालतो का? घालतात ना, तुमच्या इकडे देवपूजा करताना तुम्ही। बघा एक प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन। आजच एकदा एक मावशी माझ्याकडे आली, म्हणे ताई बरे आहात का? म्हटलं मावशी तुमच्या कृपेनं बरी आहे। म्हटलं मग मी मावशीला विचारणार, मावशी तुम्ही कशा आहात? तोवर मावशीने जे बोलण्याचा दणका सुरू केला, ताई सांगू तुम्हाला, अहो 4 दिवस झाले केसाला तेल नाही, पायाला वाहन नाही, पोटामध्ये अन्न नाही, नुसती कुत्र्यासारखी ओढओढ चालली म्हणे। आता मला वाटलं एवढी ओढओढ चालली म्हटल्याच्या नंतर मावशीचा खूप मोठा व्यवसाय असेल। म्हटलं मावशी कोणता व्यवसाय आहे? मावशी म्हटल्या काही नाही ताई, कांदे घ्यायचे, बाजारामध्ये जायचं आणि कांदे विकायचे, एवढाच व्यवसाय आहे। पण एवढी दगदग माझ्या पाठीमागे आहे, काय सांगू तुम्हाला, एवढी दगदग आहे, एवढी दगदग आहे। अहो 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही। किती दिवस झाले? 2 दिवस झाले का? 4 दिवस नाही, म्हणे 8 दिवस झाले माझी आणि आंघोळीची गाठच नाही। मग यातून मला सांगायचं, अरे जे लोक स्वतः 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत ते देवाला काय आंघोळ घालणार, बरोबर? आणि जे देवाला आंघोळच घालत नाहीत ते देवाला नैवेद्य काय दाखवणार? पण नाथांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला होता। बरं त्यांची पत्नी गिरजा काकू ह्यांना रोज रोज नेसण्याची त्यांची साडी किती हजाराची होती? 36,000 पैठणी रोज नेसत होत्या। आपण लग्नामध्ये सुद्धा 36,000 पैठणी घेत नाही, एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती। पर याही पुढे जाऊन सांगते ऐका, एकदा 4 चोर वाड्यामध्ये चोरी करण्याकरता गेले। मग प्रत्येकानं मोठ मोठं सोन्याचं गाठोडं बांधलं, प्रत्येकानं प्रत्येकाच्या डोक्यावर गाठोडं उचलून दिलं। पण आता एका चोराला काही केलं, ते सोन्यानं भरलेलं गाठोडं उचले ना, काय करावं काय करावं। तेवढ्यामध्ये नाथांना जाग आली, पाहिलं नाथांनी चोरांना पाहिलं आणि चोरांनी नाथांना पाहिलं। घाबरले चोर, पळायला लागले, तर आवाज दिला, अरे थांबा, घाबरू नका, पळू नका, ते गाठोडं मी उचलून देतो। असं म्हणून स्वतः नाथांनी स्वतःच्या हातांनी त्या चोरांच्या डोक्यावर सोन्यानं भरलेलं गाठोडं उचलून दिलं। एवढी श्रीमंती होती। आता शांतता पाहिली, श्रीमंती पाहिली आणि संतत्वाचा जर विचार केला, पहिला प्रश्न निर्माण होतो, संत कुणाला म्हणायचं, साधू कुणाला म्हणायचं? आता तुम्ही आम्ही साधू कुणाला म्हणतो? महिला मंडळ हातभर ढेरी, इतभर दाढी आणि टिचभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो। मग ढेरी वाढवून दाढी वाढवून साधू होता येतं का? नाही। साधू कुणाला म्हणायचं? जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आफुले, तोची साधू ओळखावा, देव तेथे जाणावा। जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आफुले, सर्वांना समभाव देतो त्याला साधू म्हणावं। महाराज कुणाला म्हणतो आपण? पांढरे कपडे घातले, कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लावला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, झाला महाराज। पुरुष मंडळ महाराज व्हायला पैसे लागतात का? लागतात का? पैसे लागत नाहीत, काहीच लागत नाही। पण महाराज कुणाला म्हणतात? तो वरून दिसायला जरी महाराज असला
पण त्याचं अंतकरण शुद्ध नसेल त्याला महाराज म्हणता येणार नाही. उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला सिवरली रंगा. त्याचं अंतकरण येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी किंवा बुडते हे जन न देखवे डोळा. असं ज्यांचं अंतकरण आहे ते संत आहेत. बघा माऊलींच्या जीवनातला एक अतिशय सुंदर प्रसंग मी तुम्हाला सांगून जाईन. संत म्हणायचं कुणाला तर ज्यांच्या अंतकरणामध्ये दया ते खरे संत. सुंदर प्रसंग आहे, अगदी हृदयाला पिळून काढणारा एक प्रसंग आहे. फक्त थोडस लक्षपूर्वक तुम्ही ऐका. बघा एखाद्या वेळेला माय लेकराला घरी ठेवून गेली. एखाद्या वेळेला माय लेकराला घरी ठेवून बाजाराला गेली तर ते लेकरू कसं दिसतं हो? ते लेकरू पोरक झाल्यासारखं दिसतं. मग ज्याचे कायमचे मायबाप गेले असतील त्याची काय अवस्था असेल? त्यामध्ये या समाजानं केलेला छळ, प्रत्येक जण या चार भवंडाकडे तुच्छ नजरेनं पाहत होता. दादा अरे स्वतःला शहाणी समजणारी माणसं तर संन्याशाच्या कारट्या म्हणून हिणवत होते. एवढं भयान वादळ माऊलींच्या जीवनामध्ये निर्माण झालं. माऊलींची अवस्था पाहून क्रूर माणसाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता. पण ऐका नवल वाटेल, नियतीचा खेळ पाहणाऱ्या यमराजाची छाती सुद्धा धडधडत होती. मग एवढं भयान वादळ त्यांच्या जीवनात निर्माण झालं. खूप मोठं भयानक वादळ जीवनामध्ये त्यांच्या निर्माण झालं. मग या चार भवंडांनी चार दिवस बिना अन्न पाण्याचे घालवले. पण पाचव्या दिवशी जगाच्या माऊलींना भवंडाच्या पोटातली आग बघवेना. माझ्या जगाच्या माय माऊलींना हातामध्ये झोळी घेतली आणि आळंदीमध्ये भिक्षा मागू लागली. कोमळ अंतकरणाच्या स्त्रिया भरभरून भिक्षा देऊ लागल्या. कुणी पतीची नजर चुकून भिक्षा देई, कुणी सासूची नजर चुकून भिक्षा देई, तर त्यामध्ये कुणी मायबापाची उपेक्षा करणाऱ्या शब्दांनी माऊलींचा अपमान करी, कुणी तिरक्या नजरेने माऊलींकडे पाही. ही सर्व प्रकारची भिक्षा घेऊन पुढे निघाले. इंद्रायणी माते जवळ आले, दोन्ही हात जोडले, अंतकरण गहिवरून आलं, डोळे पाण्याने डबडबले. काय करावं काही सुचत नव्हतं. कसं बस स्वतःला सावरत मुठींनी डोळे पुसत माऊली पुढे निघणार, तोच पाठी मागून कुणीतरी झोळी ओढली. आता मागे वळून पाहिलं तर आळंदीतील लेकर ज्ञान्या ज्ञान्या म्हणून हिणवू लागले. पण महाराज माऊलींचा जीव तळमळत होता. कशासाठी? की त्या झोळीतलं पीठ खाली सांडू नये म्हणून माऊलींचा जीव तळमळत होता. काय सावे सप्राण मन तळम अधिकार नाही का? पण समोरच्या व्यक्तीला विरोध करावा. कशाच्या आधारावर, कुणाच्या बळावर? मायबाप नाहीत आपल्याला, काय करावं? तेवढ्यात विसोबासाठी म्हणतो,
थांब न्याण्या, तुला आज अशी अक्कल घडवतो की आळंदीमध्ये पाय ठेवण्याचं धाडस तुझं झालं नाही पाहिजे. असं म्हणून विसोबा चाट्यानं माऊलींच्या काखेतली झोळी टरकन ओढली. होतं नव्हतं ते पीठ सुद्धा मातीमध्ये मिसळलं दादा. बरं आता एवढ्या एवढ्यावरती तरी थांबावं ना? नाही थांबला. ते मातीमध्ये मिसळलेलं पीठ जोड्यानं ते पीठ तुडवलं आणि म्हणू लागला, मोठमोठ्याने हसू लागला, का रे म्हणे संन्याशाच्या कारट्या, तुला सुद्धा भूक लागते का? तुला सुद्धा तहान लागते का? एवढा छळ विसोबा चाट्यानं माऊलींचा केला हो. आता इथून पुढचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. यातून मला सांगायचं एवढं की ज्या विसोबा चाट्यानं एवढा छळलं, पदोपदी पावलो पावली अपमान केला, तिरस्कार केला, खायला अन्न सुद्धा मिळू दिलं नाही, माऊलींनी काय केलं? त्याच विसोबा चाट्याला विसोबा चाट्याचा विसोबा खेचर बनवलं आणि ग्रंथामध्ये अजरामर केलं. ते विसोबा खेचर कोण झाले? नामदेव रायांचे गुरु झाले. एवढा अधिकार प्राप्त करून दिला. मग असं संताचं अंतकरण आहे, जगाने किती जरी त्रास दिला तरी संत जगावर उपकारच करतात. पसायदानामध्ये माऊली लिहितात, सांगतात, जे खळांची व्यंकटी साडो, दया सत्कर विरती वाढो. खळ म्हणजे कोण? खळ म्हणजे दृष्ट. मग त्या दृष्टाचं देखील कल्याण व्हावं ही भावना कुणाची आहे? संताची आहे. मग असं विशाल अंतकरण ज्यांचं आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल. अखंड अविरतपणे देवांचं नामस्मरण ज्यांचं चालू आहे त्यांना म्हणावं संत. तेची संत तेची संत किंवा गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद छंद गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे ते संत. मग असे संत होते नाथ बाबा. मग नाथ बाबा नाथ बाबांचा अभंग सेवेसाठी निवडला. नाथ बाबा या अभंगामध्ये म्हणतात की बाबा रे, तुम्हाला काय आवडतं ते पाहू नका, देवाला काय आवडतं ते पहा. आता आपली आवड काय असते? आपल्याला वाटतं टेम्पोच्या टेम्पो न्यावे मुंबईला, कशाची? भाजीपाल्याची. बरोबर महिला मंडळ, आता माझ्या समोर बसलेली सर्व शेतकरी मंडळी आहेत, मला सांगा भाजीपाला उगवण्यासाठी काय लागतं? सोपा प्रश्न आहे, काय लागतं?
शेत लागत ना, भाजीपाला उगवण्यासाठी शेत लागत आणि शेतासाठी पाणी लागत, पाण्यासाठी विहीर खोदावी लागते आणि विहीर खोदण्यासाठी पैसे लागतात, पैशासाठी कावड कष्ट करावे लागतात। मग अशी आपली आवड आहे की आपण आपली आवड कितीही जपा ती पूर्ण होऊ शकत नाही। मग महाराज म्हटले तुमची आवड पाहू नका, त्या भगवंताला काय आवडतं ते पहा, मग देवाला काय आवडतं अभंगाचं प्रधान। आवडे देवासी होय का प्रकार, त्याच्या नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो। देवाचं नाव कसं आहे, मंगलामध्ये मंगल आहे, सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिले। देवाचं नाव पवित्रामध्ये पवित्र आहे, नाम बरवा बरवट नाम पवित्राणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाला। किंवा पवित्राणां पवित्रम यो मंगलानांच मंगलम, देवतम देवतानांच भूतानां यो व्यापिता, असं भगवंताचं नाव आहे। गगन सर्वात मोठे आहे पण ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे, उत्तम आहे उत्तम सर्वाही वरिष्ठ, नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तेने लोके। अमृत सर्वात गोड आहे पण अमृतापेक्षाही गोड देवाचं नाव आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देव